मित्रांनो, भारतामध्ये नवीन इमिशन नॉर्म्स लागू झाल्याने काही सेडान कार्स डिस्कंटिन्यू करण्यात आलेले आहेत, तर आता कोणत्याही सेडान कारमध्ये डिझेल इंजिन ऑप्शन मिळत नाही. बहुसंख्य सेडान कार्स कमी प्रमाणामध्ये विकल्या जात आहेत. होंडा सिटी, टाटा टिगोर यासारख्या सेडान कारचाही सेल्स डिक्रीज झालेला आहे. तरीही टॉप सेलिंग सेडान कारच्या लिस्टमध्ये एक सेडान कार कन्सिस्टंटली चांगला परफॉर्मन्स करत आहे. तुम्हाला सेडान कार्स आवडत असतील तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये आपण टॉप सेलिंग सेडान कार्सबद्दल माहिती घेणार आहोत. यासोबतच तुम्हाला या गाड्यांची सेफ्टी रेटिंग आणि जून 2023 मधील लेटेस्ट एक शोरूम प्राइस देखील समजणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 10, स्कोडा सुपर. या गाडीचे मे 2023 मध्ये फक्त 10 युनिट सेल झालेले आहेत, कारण नवीन इमिशन नॉर्म्स लागू झाल्याने ही गाडी आता डिस्कंटिन्यू करण्यात आलेली आहे. स्कोडा सुपर ही एक प्रीमियम सेडान होती. या गाडीचे मे 2023 मध्ये फक्त 10 युनिट सेल झालेले आहेत आणि 2024 मध्ये या गाडीचे अपडेटेड व्हर्जन लॉन्च होईल. या गाडीची एक शोरूम प्राइस 34,17,000 ते 37,27,000 इतकी होती. नंबर 9, मारुती सुजुकी सियाज. या गाडीचे मे 2023 मध्ये 992 युनिट सेल झालेले आहेत. ही गाडी पेट्रोलमध्ये अवेलेबल आहे. या गाडीमध्ये मॅन्युअलसोबतच ऑटोमॅटिकचाही ट्रान्समिशन ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतो. मारुती सुजुकी सियाज या गाडीला मेजर असे कोणतेही अपडेट तुम्हाला खूप वर्षांपासून पाहायला मिळालेले नाहीत. मारुती सुजुकी सियाज ही एक 4-स्टार रेटेड कार आहे, म्हणजेच एशियन एनकॅपमध्ये या गाडीला 4-स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेली आहे. मारुती सुजुकी सियाज या गाडीची एक शोरूम प्राइस 9,30,000 ते 12,45,000 इतकी आहे. नंबर 8, होंडा सिटी. या गाडीचे मे 2023 मध्ये 1,532 युनिट सेल झालेले आहेत. रिसेंटली या गाडीला नवीन अपडेट मिळालेले आहे. आता ही गाडी पेट्रोलसोबतच हायब्रिड इंजिनसोबत येते. या गाडीचे डिझेल व्हर्जन डिस्कंटिन्यू करण्यात आलेले आहे. या गाडीमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे दोन्ही ट्रान्समिशन ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतात. होंडा सिटी ही एक 5-स्टार रेटेड कार आहे. या गाडीला ग्लोबल एनकॅपमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेली आहे. होंडा सिटीची एक शोरूम प्राइस 11,52,000 ते 16,00,000 इतकी आहे. नंबर 7, फोक्स वॅगन व्हर्टस. या गाडीचे मे 2023 मध्ये 1,631 युनिट सेल झालेले आहेत. ही एक सेफेस्ट कार आहे. या गाडीला लॅटिन एनकॅपमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेली आहे. तसेच ग्लोबल एनकॅपमध्ये देखील या गाडीला 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेली आहे. फोक्स वॅगन व्हर्टस ही गाडी पेट्रोलमध्ये येते. तसेच या गाडीमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे दोन्ही ट्रान्समिशन ऑप्शन पाहायला मिळतात. फोक्स वॅगन व्हर्टस या गाडीची एक शोरूम प्राइस 11,48,000 ते 18,76,000 इतकी आहे. नंबर 6, स्कोडा स्लॅविया. ही देखील एक सेफेस्ट सेडान कार आहे. या गाडीला देखील ग्लोबल एनकॅपमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेली आहे. मे 2023 मध्ये या गाडीचे 1,695 युनिट सेल झालेले आहेत. स्कोडा स्लॅविया ही गाडी पेट्रोलमध्ये येते. तसेच या गाडीमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे दोन्ही ट्रान्समिशन ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतात. स्कोडा स्लॅविया या गाडीची एक शोरूम प्राइस 11,39,000 ते 18,68,000 इतकी आहे. नंबर 5, टाटा टिगोर. या गाडीचे मे 2023 मध्ये 2,701 युनिट सेल झालेले आहेत. ही एक सेफ कार आहे, कारण या गाडीला ग्लोबल एनकॅपमध्ये 4-स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेली आहे. टाटा टिगोर ही गाडी पेट्रोल, CNG आणि EV अशा तिन्ही फॉर्मॅटमध्ये उपलब्ध आहे. टाटा टिगोर पेट्रोल व्हर्जन मॅन्युअलसोबतच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे, पण टाटा टिगोर CNG व्हर्जन हे फक्त मॅन्युअलसोबत येते. टाटा टिगोर पेट्रोल या गाडीची एक शोरूम प्राइस 6,30,000 ते 8,90,000 इतकी आहे. तर टाटा टिगोर EV व्हर्जन 12,49,000 ते 13,75,000 इतक्या रुपयांना मिळते. नंबर 4, होंडा अमेज. या गाडीचे मे 2023 मध्ये 3,128 युनिट सेल झालेले आहेत. ही देखील एक सेफ कार आहे, कारण या गाडीला ग्लोबल एनकॅपमध्ये 4-स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेली आहे. या गाडीचे डिझेल व्हर्जन आता डिस्कंटिन्यू झालेले आहे. या गाडीमध्ये आता फक्त पेट्रोल व्हेरियंट मिळते. तसेच या गाडीमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे दोन्ही ट्रान्समिशन ऑप्शन उपलब्ध आहेत.
या गाडीची रिसेंटली प्राईस इन्क्रीज झालेली आहे. आता ही गाडी 7,01,000 ते 9,62,000 इतक्या एक शोरूम प्राईजला मिळते. आता आपण टॉप 3 बेस्ट सेलिंग सेडान कार पाहणार आहोत. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंबर 3, हुंदाई व्हर्ना. या गाडीचे मे 2023 3,687 युनिट सेल झालेले आहेत. रिसेंटलीच या कारचे अपडेटेड व्हर्जन लॉन्च झालेले आहे. या गाडीचा रोड प्रेझेन्स देखील चांगला आहे. या गाडीमध्ये नवीन इंटेरियर आणि नवीन डिझाईन मिळते. काही लोकांना नवीन डिझाईन आवडलेले नाही तरी देखील सेल्स चांगला आहे. हुंदाई व्हर्ना ही गाडी फक्त पेट्रोलमध्ये येते. तसेच या गाडीमध्ये मॅन्युअलसोबतच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ऑप्शन उपलब्ध आहे. हुंदाई व्हर्ना या गाडीची एक शोरूम प्राईस 10,90,000 ते 17,38,000 इतकी आहे. नंबर 2, हुंदाई ऑरा. या गाडीचे मे 2023 4,707 युनिट सेल झालेले आहेत. ही गाडी पेट्रोलसोबतच CNG ऑप्शनसह येते. या गाडीमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे दोन्ही ट्रान्समिशन ऑप्शन उपलब्ध आहेत. या गाडीची एक शोरूम प्राईस 6,32,000 ते 8,90,000 इतकी आहे. नंबर 1, मारुती सुझुकी डिझायर. या गाडीचे मे 2023 11,315 युनिट सेल झालेले आहेत. या गाडीमध्ये पेट्रोलसोबतच CNGचा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतो. पेट्रोल व्हेरियंटमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे दोन्ही ट्रान्समिशन ऑप्शन उपलब्ध आहेत. परंतु CNG व्हेरियंटमध्ये फक्त मॅन्युअल ट्रान्समिशन मिळते. मारुती सुझुकी डिझायर या गाडीची एक शोरूम प्राईस 6,52,000 ते 9,39,000 इतकी आहे. तर ह्या होत्या टॉप सेलिंग सेडान कार्स. तुम्हाला टॉप सेलिंग 6 and 7 सीटर कारचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कार चालवताना सीट बेल्ट लावायला विसरू नका. जय महाराष्ट्र.